कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मंत्री आणि आमदारांपाठोपाठ आता मंत्र्यांच्या कार्यालयात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालाय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील 21 कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत, तर छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील 22 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्यासोबत आहेत. राजू, सौरभ, पाहतोय आपण कोरोनाचा विळखा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण मंत्री आणि अनेक आमदार जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह झाले पाहायला मिळत होते, मात्र आता मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये कोरोनाचा विळखा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. यामध्ये छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील जवळपास 22 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटील यांच्यासुद्धा कार्यालयामध्ये 21 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि आणखी 15 जणांचा जवळपास रिपोर्ट येणं बाकी आहे, त्यामुळे ही संख्या मोठी म्हणावी लागेल. यामध्ये सुरक्षा रक्षक असतील, त्याचप्रमाणे मंत्रालयातील कार्यालय असेल किंवा निवासस्थानामधील स्टाफ असेल, यापैकी ही आकडेवारी आहे. याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की बाळासाहेब थोरात असतील किंवा त्यांच्या कार्यालयातील सुद्धा काही जणांना कोरोनाची लागण झालेली होती. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड असतील किंवा मेडिकल मिनिस्टर असतील, ह्या सगळ्यांच्या कार्यालयामध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील ही आकडेवारी जर पाहिली तर अतिशय मोठी म्हणावी लागेल आणि त्यामुळेच कुठेतरी कोरोनाचं गंभीर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न निर्माण होतो की जर एका कार्यालयामध्ये 20-22 जण जर पॉझिटिव्ह येत असेल तर नेमकं कार्यालय चालवायचं कसं, असा हा प्रश्न समोर आलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे कुठेतरी आता जे काही उपस्थिती आहे त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. कुठेतरी 50% किंवा 75% उपस्थिती करा अशा प्रकारची सुद्धा मागणी जी आहे ती वाढू लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज जे काही कडक निर्बंधाची घोषणा करण्याची शक्यता आहे त्यामध्ये उपस्थितीचा प्रश्न समोर येतो का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद राजू या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. तर कोरोनाग्रस्त नेत्यांची नावं आपण बघतोय. प्राजक्त तनपुरे, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार किसन कथोरे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, MMRDA मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार राजन विचारे, शिवसेनेचे आमदार प्रतापराव सरनाईक, शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील, भाजप आमदार सागर मेघे, आमदार शांताराम मोरे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक, भाजप आमदार माधुरी मिसाळ, आमदार मदन येरावार, आमदार अतुल भातखळकर, आमदार धीरज देशमुख, दीपक सावंत, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते वरुण सरदेसाई, अशी लांबत गेलेली सगळी यादी आहे ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.